नमस्कार मित्रांनो, मी आहे अमोल आणि तुमचं स्वागत आहे होम सेरिसोला यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आपण आज बघणार आहोत की डिजिटल क्लायमेटर याचा वापर आपण कशा पद्धतीने करू शकतो, याची संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओमध्ये मी देत आहे। तरी सर्वांनी ह्या व्हिडिओला पूर्ण बघायचे, स्किप न करता, जेणेकरून तुम्हाला यामधून पूर्ण नॉलेज घेता जाईल। तर मित्रांनो, कोणी नवीन असेल आपल्या चॅनलवर तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून माझे जेवढे पण व्हिडिओ असेल तेवढे तुमच्यापर्यंत येईल आणि मिळत राहतील तुम्हाला। तर ठीक आहे मित्रांनो, तर आपण आता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, तुम्हाला स्क्रीनवर दिसल्याप्रमाणे आज आपण DVM कंपनीचं क्लायमीटर आहे याबद्दल संपूर्ण माहिती बघणार आहोत। सर्वांनी हा पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे, स्किप कोणीही करू नका। बघा, हे आपल्याकडे क्लायमीटर आहे, त्याच्यासोबत दोन लीड आलेले असतात। ह्या हे काय करणार, आपण इथे लावून घेणार त्याला स्लॉटमध्ये, त्याच्या इकडे कॉमनमध्ये आपण रेड टाकणार आणि इकडे ब्लॅक टाकणार। त्याला आपण ऑन करून बघणार, हे बघा रीडिंग अशा प्रकारे देते मल्टीमीटर। ह्या मल्टीमीटरवर काय काय असते मी तुम्हाला दाखवून देतो आहे। हे बघा मित्रांनो, इथे बघा हा ॲरो दिलेला आहे, ह्या ॲरोनुसार आपण त्याला चेंज करणार। आता इथे कुठे हा ऑफवर आहे, आता आपण काय करणार, इथे घेतल्यावर ओहमवर येणार, इथे घेतल्यावर कंटिन्युटीवर येणार। आज जसं आपण टॉंग टेस्टरने चेक करतो तिथे त्याप्रकारे इथे चेक होणार। त्यानंतर इथे DC करंटवर येणार, ही स्टेट लाईन आणि तीन डॉट दिसतंय तुम्हाला, हे आपण DC करंटचे चिन्ह आहे। या सिम्बॉलवरून आपण इथे फक्त DC करंट चेक होतं एवढं समजून घ्यायचं आहे। त्यानंतर बघा इथे AC करंट चेक होतं आहे, AC करंट कुठे चेक होतं आपल्या, इथे एक छोटासा S प्रकारचा असा आडवा S काढलेला असतो इथे, इथे आपलं AC करंट चेक होतं। त्यानंतर इकडे ॲम्पेअर चेक होते, 400 ॲम्पेअर, 200 ॲम्पेअर, 20 ॲम्पेअर। आणि बघा मित्रांनो, ह्या क्लायमीटरला इथे एक होल्ड बटन दिलेलं आहे। सपोज आता मी इथे त्याला AC घेतो, एक मिनटं चेक करून दाखवते तुम्हाला, हे ॲरो बघा कुठे घेतो मी, AC घेतलं आहे। त्यानंतर काय करणार मी, होल्ड मीटरचा हे होल्ड बटनचं मी तुम्हाला सांगतो आहे, होल्ड मीटर हे कशासाठी यूज होतं आहे। आता बघा इथे माझ्याकडे एक बोर्ड आहे, ह्या बोर्डवरती मी आता इथे करंट चेक करणार। मल्टीमीटरकडे सर्वांनी लक्ष ठेवायचं आहे। आता मी इथे एक टाकलं आहे, इथे एक लीड टाकली आणि ऑन केलं आहे। आता इथे किती दाखवते, 227 230। आता मला ते दाखवायचं म्हणजे थांबून ठेवायचं आहे, मी हे पिन जर काढलं तर ते करंट निघून जाणार। आता मी काय करणार, त्याला इथे ठेवणार परत आणि इथे बघा काय करणार, हे बटन दाबणार। आता इथे होल्डचं बटन आलं आहे बघा, तिथे लिहून आलेलं आहे डिस्प्लेवर बघा, तिथे ह्या इथे बघा होल्ड म्हणून आलेलं आहे। तर मी आता हे काढणार, हे बघा मी पिन साईडला काढलं आहे, तरी पण तिथे करंट दाखवते, कारण हे बटन दाबल्यानंतर आपण तिथं काय होतं, तिथं असं होल्ड लिहून येते, होल्ड म्हणजे हे काय, आपण टेक्निशियन तिथे कस्टमरच्या घरी जातो आणि करंट चेक करतो, त्यावेळेस टेक्निशियन काय करतो, त्याला होल्ड करून कस्टमरला दाखवतो की तुमच्या घरामध्ये करंट एवढं येतं आहे म्हणून। तर ते बटन परत काय करणार, आपण त्याला जर मिटवायचं असलं तर बटन दाबून देणार, ते 0 होऊन जाणार। ठीक आहे मित्रांनो, अशा प्रकारे आपण AC करंट आणि होल्ड कसं करायचं हे याच्यावरून ठरवू शकतो। ठीक आहे, तर आता आपण काय करू याच्यामध्ये बघा, आता याला ओहमवर घेऊ। ओहम कुठे आहे, इथे ओहम आहे, आपण इथे ओहम मोजणार। ओहम कसे मोजतात ते पण सांगतो तुम्हाला, सर्वांनी इथे लक्ष ठेवायचं आहे मल्टीमीटरवरती। घेतलं आहे माझ्याकडे बघा एक सेन्सर आहे, रेफ्रिजरेटरचं सेन्सर आहे, त्यामध्ये फ्यूज आणि सेन्सर दोन्ही अटॅच आहे, डिफ्रॉस्ट सेन्सर आहे। हे पांढऱ्यावालं जे दिसतं आहे तुम्हाला, हे डिफ्रॉस्ट सेन्सर आहे आणि हे फ्यूज आहे। तर आपण काय करणार, अगोदर हे सेन्सर ओहममध्ये असतात तर आपण ते बघणार। ह्या साईडला आपले सेन्सर आहेत, एक निळा वायर आणि एक ब्राऊन। तर आपण आता इथे वरच्या साईडला आहे,
तर आपण ओव्हनवर सेट केलं आहे आता मल्टीमीटर, आता इथे आपण चेक करणार. बघा मित्रांनो, हे सेन्सर 4.8 ओहमचं हे सेन्सर आहे. हे खराब आहे कशावरून समजायचं, हे जर 0 दाखवत असेल किंवा जास्त ओहम दाखवत असेल 5-6 पॉईंटवरच्या वरती, तर हे खराब आहे समजायचं आणि त्याला चेंज करून टाकायचं. ठीक आहे मित्रांनो, अशा प्रकारे आपण ओहम मोजले जाते क्लॅमीटरमध्ये. त्यानंतर बघा कंटिन्युटी टेस्टर. हे बघा, ह्या सेन्सरमध्ये एक आपला फ्यूज आहे ना, हे बघा हा फ्यूज आहे आपला ह्या सेन्सरमध्ये, जे हा फ्यूज आपण इथे चेक करू. कंटिन्युटीमध्ये काय होते, बीप देते, आवाज मारते आपलं मल्टीमीटर. हे बघा, ह्या दोन ज्या वायर दिसत आहेत आपल्याला, लीड दिसत आहेत, ह्या कशाच्या फ्यूजच्या आहे, तर आपण तिथे आता चेक करणार. याला जर टच केलं आपण ते बीप देणार, म्हणजे याचा अर्थ काय होतो, करंट पास होते. आता फ्यूजचं काय काम असते, करंट पास करणे. हे बघा, हा बीप देतो आहे, याचा अर्थ काय होतो आहे, हा फ्यूज आपला ओके. आपल्याकडे एक मॅक्रोवेव्हचा फ्यूज आहे, हा फ्यूज आपण चेक करूया. आता याला कंटिन्युटीवर लावलेलंच आहे आपण ऑलरेडी. हे बघा, मी एक इथे लावणार आणि एक ह्या टोकाला लावणार. हे बघा, बीप देते, याचा अर्थ काय होतो आहे, आपला फ्यूज ओके आहे. अशा प्रकारे आपण कंटिन्युटी चेक करतो. किंवा एखादा वायर कटलेला आहे किंवा नाही कसं चेक करणार, एक बघा ह्या टोकावर लावतो आहे मी लीड आणि एक इकडच्या टोकावर लावतो आहे. हे बघा, बीप देते, याचा अर्थ वायर आपला कटलेला नाही. जर सपोज आपण याला कट घेतला, इथे मधातून कट घेऊया आपण आणि आता चेक करून बघूया. हे बघा, आपण एक या टोकावर लावला आहे आणि एक ह्या टोकावर लावला आहे, तर बीप होणार नाही. कारण हा कसं आहे, वायर कटलेला आहे, तर बीप होईल का, नाही होणार. जर आपण याला टच केले तर बीप होणार. हे बघा, कळालं आहे तुम्हाला. अशा प्रकारे आपण कंटिन्युटी घेऊ शकतो किंवा वायर कटलेला आहे किंवा नाही चेक करू शकतो, फ्यूज कटलेला आहे किंवा नाही चेक करू शकतो. तर त्यानंतर बघा, आपण घेणार आहोत डी सी करंटवर. डी सी करंट कसं चेक करणार, हे बघा, एक आपल्याकडे घरामध्ये ए सी करंट असते, बरोबर. ए सी करंट आणि हे बघा, एक ॲडॅप्टर आहे आपल्याकडे, हे किती आउटपुट किती येतं आहे, 14 व्होल्ट ते 2.5 एम्पियरपर्यंत. तर आपण काय करणार, याला इथे लावून घेणार, पिन यामध्ये लावणार आपण आणि याला ऑन करणार. बघा, आता हे ऑन झाले, ग्रीन बटन लागलं, बघा ऑन झाले. त्यानंतर आपण आता याला डी सीवर सेट केलं आहे, इथे डी सीवर सेट केलं आहे. आता आपण काय करणार, इथे रेडला रेड लावणार आणि निळ्याला निळ्या लावणार. हे बघा, 12 व्होल्ट दाखवते 0. हे बघा, 12 व्होल्ट. ठीक आहे, अशा प्रकारे आपण डी सी करंट चेक करणार. डी सी करंट कुठे चेक केलं आहे तर सर्वांना कळालं आहे. परत दाखवतो आहे तुम्हाला, हे बघा, डी सी करंट अशा प्रकारे चेक केलं जातं. ठीक आहे मित्रांनो, हे झालं आपलं डी सी करंट. आता ए सी करंट, ए सी करंट कुठे चेक करणार, इथे वरती आडवा एस जो सास दिसतो ना, आडवा एस जी तिथे लिहिलेलं आहे, तिथे आपलं ए सी करंट चेक होणार. आता ए सी करंटमध्ये आपण काय करतो, इथे सॉकेटमध्ये लीड टाकतो आणि ऑन करणार. हे बघा मित्रांनो, इथे दाखवतो आहे 231-230 व्होल्टेज. आता याला होल्ड करायचं असलं तर इथे काय काय लिहून येणार, होल्ड लिहून येणार. हे बटन इकडचे साईडचं कोणतं आहे, होल्डचं आहे. आता आपण ते दाबणार, इथे बघा लिहून आलं आहे होल्ड. अशा प्रकारे आपण ए सी करंट चेक करणार. आता बघणार आपण एम्पेअर. एम्पेअरसाठी बघा मित्रांनो, किती एम्पेअर, 400 एम्पेअर, 200 एम्पेअर, 20 एम्पेअर. आपल्याकडे कॉम्प्रेसर बघा एल जीचा, हे बघा, आपल्याकडे एक एल जीचा कॉम्प्रेसर आहे MA42. तर या हा किती एम्पेअरपर्यंत करंट घेतो, 0.1 पर्यंत. जर याच्यावरती जर घेत असेल तर काय समजायचं आहे की कॉम्प्रेसर गेलेला आहे. आता आपण याला ऑन करणार, बघा एक आपण आता काय करणार, इथे सॉकेटमध्ये टाकणार याला.
हे बघा आपण इथून बटन ऑफ केलं आहे. आता आपण काय करणार, हे क्लॅम मीटरला हे क्लॅम दिलेला असतो. हा क्लॅम कशासाठी केला जातो की यामधून आपण काय करणार, एक वायर इथे असे घेणार आतमध्ये, याच्यामध्ये टाकणार, त्याने आपल्या कोटिंगच्या वरतून आपल्याला एम्पियर सांगणार. तर एम्पियर कसं सांगणार ते बघा. आता आपण सेट करूया याला 20 एम्पियरपर्यंत. हे बघा इथे गेलं आहे आपण 20 एम्पियरपर्यंत सेट. आता हा OLP चा वायर आपण इथे OLP रिलेचा वायरला इथे हे करू. आणि हे बघा आपले एम्पियर किती घेणार आहे चालू केल्यानंतर 1 एम्पियरच्या आतमध्ये. जर 1 एम्पियरच्या पुढे धकत असेल तर काय समजायचं आहे की आपलं कॉम्प्रेसर गेलेलं आहे. तर हे बघा आपण आता याला ऑन करूया. हे बघा ऑन झालं आहे. किती एम्पियर घेतं आहे, 0.82. स्टार्टिंगला जास्त घेणार कारण ते स्टार्टिंग वाइंडिंग असते त्याच्यामध्ये, तर स्टार्टिंगला जास्त करंट होते जेव्हा स्टार्ट होते. पण असं कसं किती घेणार वायरिंगच्या वरतून, 0.8769 अशा प्रकारे घेणार. तर हे बघा आपण आता इथून याला इथे दाखवतो आहे बरोबर 0.7 एम्पियर 8 एम्पियर. तर आपण आता यातून काढून घेऊ. हे बघा यातून काढलं तर ते झिरो होऊन जाणार, परत त्याला लावलं तर तेवढंच दाखवणार किती करंट घेतं आहे, 0.7. अशा प्रकारे आपण डिजिटल क्लॅम मीटरचा वापर करू शकतो, अशा प्रकारे आपण त्याचा यूज करू शकतो. ठीक, व्हिडिओ जर आवडला असेल मित्रांनो तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटनला क्लिक करा, जेणेकरून माझे नवीन व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील. ठीक आहे मित्रांनो, थँक्यू, धन्यवाद.